आचार्या साप्ताहिक वडमुंदर उवाल आयोजित केलेल्या नारी शक्तीचा सन्मान या कार्यक्रमाला उपस्थित कार्यक्रमाच्या अध्यक्षा हर्षाताई, आदरणीय स्मिताताई, आदरणीय करोडपतीताई, आता मला सगळ्यांची नावं नाही लक्षात येत सॉरी, पण मंचावर बसलेल्या सगळ्याच मान्यवर उपस्थित सर्व सत्कारार्थी माझ्या माता भगिनी बंधूंना, खरं तर राजश्रीताई आणि सुदाम सरांचं खरंच खूप खूप कौतुक करायला पाहिजे की त्यांनी एवढा सुंदर कार्यक्रम आज आमच्या अंबड शहरात घेतला आणि आमच्या अंबड शहरात इतक्या रत्नांना पुरस्कार दिला जातोय, कारण ज्यांना पुरस्कार दिला जातोय त्या खरंच रत्नापेक्षा कमी नाही. आज मला वाटतंय कारण ज्या राजश्रीताईंनी आज ज्या सगळ्या महिलांविषयी ज्यांना पुरस्कार भेटला त्यांच्याविषयी जे सांगितलं, आजींविषयी सांगितलं आणि त्या पहिल्या महिला डॉक्टर BAMS त्या काळात, म्हणजे त्या काळात मुलींना किंवा महिलांना शिक्षणाचा अधिकार नव्हता, घरातनं महिलांना जाण्यास परमिशन नसताना सुद्धा एवढ्या सगळ्या अडचणींवर मात करून त्या तेव्हा डॉक्टर झाल्या, इतकं सोपं नाहीये. आज आपल्याला दिसतंय, आज आपण बघतोय की प्रत्येक गल्लीमध्ये असेल, प्रत्येक घरामध्ये असेल किंवा बऱ्यापैकी महिला हा डॉक्टर आहेत, पण तेव्हा नव्हत्या आणि त्या डॉक्टर झाल्या. खरंच एक कौतुकास्पद आहे आणि सुदाम सरांचं राजश्रीताईंचं कौतुक करावं तेवढं कमी आहे की त्यांनी अशा महिलांना निवड केली की त्यांनी त्या परिस्थितीवर मात करून त्या इथपर्यंत आल्या आणि आज त्यांचा सत्कार झाला. खरंच त्यांचं खूप खूप अभिनंदन. आजी असतील, आजींनी जे परिवार बांधून ठेवलंय, खरंच आज काळाची गरज आहे की परिवार बांधणं काय असतं आणि परिवारावर माया करणं काय असतं. आज आपण बघतोय, सगळेजण बघतोय की परिवारामध्ये फक्त आई आणि वडील गावाकडे राहतात, मुलं सुना हे सगळं शहराकडे चालले आणि आई वडिलांकडे बघायला कोणाला वेळ नाही. आधी सद्य परिस्थिती आपल्या समाजाची, पूर्ण महाराष्ट्राची, देशाची ही आज परिस्थिती तयार झालेली आहे की म्हाताऱ्या लोकांकडे किती दुर्लक्ष केलं जातं. आज बऱ्याच ठिकाणी ऐकतो आपण की जे मुलं अमेरिकेला, जर्मनीला, UKला वगैरे नोकरीच्या निमित्ताने गेलेले ते आई वडील एकटे असतात आणि कधी कधी तर आई वडिलांना एखादे वडील किंवा आई वारल्यानंतर तो मुलगा येऊ शकत नाही, त्यांच्या अंतविधीला सुद्धा कोणी नसतं. अशी परिस्थिती आज असताना आजींनी जे कुटुंब बांधून ठेवलेलं आहे, आज हे कुटुंब सगळं एकत्र दिसलं आणि आज मंचावर आजींना सत्कार भेटणार असेल म्हणून सगळं कुटुंब त्यांच्या सत्कारासाठी आलं, याच्यासारखा आनंदाचा क्षण मला नाही वाटत की काय राहणार आहे असं म्हणून. म्हणून आजींचं मी खरंच खूप मनापासून अभिनंदन करते. आजींचंही कळते की शेती काय असते, शेतीमध्ये राहणं एवढं सोपं असतं का? आपण नुसतं साधं भांडे धुणं जरी म्हणून हात केलं तरी आपल्याला कंटाळा येतो किंवा ऊन लागतं. बाजारात गेलो, घराच्या बाहेर निघाले की ऊन लागतं आणि शेतात जाऊन काम करणं आणि तेही घरातलं आवरून, पायच्या जातीला घरातलं काम सुटत नाही. माणसाला काय असतं, शेतात जरी माणूस गेला, ऑफिसला गेला, कुठेही गेला, त्याला आयता डबा तयार असतो किंवा त्याला आयतं सगळं तयार असतं, पण महिलेला तसं नसतं. तिला आधी घरातलं बघावं लागतं, तिला माणसाचा डबा करावा लागतो, मुलांचं करावं लागतं, स्वतःचं करावं लागतं आणि मग ती तिच्या क्षेत्रामध्ये किंवा तिच्या कामावर जात असते. म्हणून आजींनी तेव्हा केलं ते 4 वाजेपासून आधी उठावं लागत असे तुम्हाला हे सगळं करण्यासाठी आणि एवढं सगळं घरातलं करून परत शेतामध्ये जाऊन दिवसभर राबून संध्याकाळी परत घरासाठी स्वयंपाक बनवणं, घर सांभाळणं, पाहुणे बघणं, मुलांचं आजारपण असेल, येणारे जाणारे पाहुणे मंडळी असतील हे बघणं एवढं सोपं नाहीये. म्हणून आज जे आपल्याला आजी दिसतात त्यांच्या मागे त्यांचं खरंच खूप कष्ट आहे आणि त्या निमित्ताने त्यांना जो सत्कार दिला गेला आहे तो खरंच अभिनंदनाचा आणि कौतुकास्पद आहे. आणि आपण आज इथं बघितलं लाखोंच्या ताई चोपड्याच्या ताईंनी मला सांगितलं की ताईंनी 12 मुलांना शिक्षण दिलंय आणि ते पण किती माहितीये का, 3-4 वर्षाची मुलं. आज आपल्याला आपले पोटचे 2 मुलं जळून जातात, कधी शाळेत जाईल आणि कधी मला मोकळा वेळ भेटेल थोडा आणि कधी मी माझ्या घरातले कामं उरकू शकू, पण 12 मुलांना शिक्षण देणं, त्यांचं सगळं लहानपणापासून त्यांचं खाणं पिणं डबे त्यांचे कपडे त्यांचा अभ्यास एवढं सगळं घेणं एवढं सोपं नसतं, कारण आपण महिला म्हणून आपण समजू शकतो. पुरुषांना त्या गोष्टीची जाणीव आहे की मला माहित नाही, कारण ते तर कामाच्या निमित्ताने बाहेरच असतात बऱ्यापैकी, पण तुमची साथ असल्याशिवाय ते करू शकत नाही, कारण घरात आणणारे तुम्ही असतात तरच आम्ही घरात शिजू शकतो. म्हणून तुमचीही तेवढी जबाबदारी असते, पण सांभाळ त्यांना करायचा असतो.
घरात आणणं आणि सांभाळ करणं हे याच्यात खूप फरक असतो. म्हणून ताईंचं मी खूप मोठं चांगल्या पद्धतीने अभिनंदन करते आणि कौतुक करते की त्यांनी आज एवढ्या चांगल्या पद्धतीने मुलांचा सांभाळ केला. आणि सगळे मुलं मला वाटतं सर म्हणले की प्राध्यापक एमडी वगैरे चांगल्या पदावर आहेत सगळे परिवारातले. एवढं चांगलं शिक्षण दिलं खरंच असे जर का समाजात प्रत्येक समाजात अशा महिला काम करत असतील तर मला नाही वाटत की परिवारातला कुठलाही सदस्य मागे राहू शकतो. म्हणून आज ज्या महिलांना आणि अजून सरकार होणार आहेत पण मी सगळ्यांची माफी मागते की मला जावं लागणार आहे. ज्यांचे सरकार होणार आहेत मला वाटतं नक्कीच त्या या दर्जाच्या असणार आहेत. या अशी चांगली कामगिरी त्यांच्या हातून झालेली असेल म्हणून त्यांचे मी खूप खूप अभिनंदन करते आणि राजश्री ताईंचं कौतुक करते. खर तर त्या युट्यूबर आहेत त्या म्हटल्या की मी 2 वर्षापासून ताई आता युट्यूब जॉईन केलेलं आहे आणि ब्लॉगर आहे छान. मी त्यांचे 2-3 व्हिडिओ बघितले आपले सांस्कृतिक असतील की त्यांचा मी होळीचा आणि हळदी कुंकवाचा व्हिडिओ बघितला की हळदी कुंकू कसं करायचं असतं त्याचं मागचं कारण काय असतं होळीचं असेल जे असेल त्यांनी चांगल्या मोठ्या मोठ्या व्यक्तींच्या मुलाखती घेतलेल्या आहेत. म्हणजे आज 2 वर्षापूर्वी त्यांना युट्यूब काय असतं आणि मोबाईल आपण मोबाईल वगैरे चालवणं काय असतं किंवा याच्यातनं आपण किती पुढे जाऊ शकतो किती आत्मविश्वास येऊ शकतो हे त्यांना माहीत नव्हतं. पण 2 वर्षापासून त्यांनी खूप छान प्रगती केलेली त्यांचंही तेवढंच अभिनंदन केलं गेलं पाहिजे. आणि त्यांना साथ देणारे सर मला वाटतं सर व्हिडिओ कॅसेट तेव्हा कॅसेट सरच शूट करत असतील सर शूट करतात ते म्हणून ताई आज इथपर्यंत पोहोचलेल्या आहेत. म्हणून सरांनी तितकंच अभिनंदन केलं गेलं पाहिजे कारण एका एका यशस्वी पुरुषामागे महिला असते तर महिला मागे पुरुष असतो त्याचं परिवार असतं. कुठेही पुढे जाण्यामागे परिवाराची भूमिका पुढे जाण्यामागे परिवाराची भूमिका ही तितकीच महत्वाची असते. म्हणून ताईंचंही मी खूप अभिनंदन करते. आणि करोना काळात मी बघितलेलं आहे बाकी बऱ्याच आजीसारख्या महिला आहेत त्या मोबाईल चालवायला शिकल्या त्यांना मोबाईल येतो तर माझी आईचं सांगते मी माझ्या आईला मोबाईल लावता यायचा आणि घेता यायचा आणि काही करायचं नाही आम्हाला ते बटनांचा मोबाईल लावून द्यावा लागायचा. पण जेव्हा कोरोना आला आणि माझा भाऊ अमेरिकेत आहे तो तिकडे असल्यामुळे माझ्या आईला सारखी चिंता असायची त्याची कसा असेल काय असेल. आणि माझा लहान भाऊ कल्याणला असतो आणि घरी आई वडील दोघच असतात गावाकडे तर मग तिला ते व्हिडिओवर करता येत नव्हता. मग मुलांनी तिला वाटलं ते अँड्रॉइड मोबाईल घेऊन दिला. आता माझी आई व्हॉट्सअप बघते स्टेटस ठेवते व्हिडिओ कॉल करते म्हणजे एवढ्या चांगल्या पद्धतीने ती मोबाईल हाताळायला लागली आहे. आणि मोबाईलमुळे ती माझ्या भावाला बघू शकते जे नातवांशी बोलू शकते तेवढा आनंद तिला भेटतो. ती आता दुसऱ्यावर डिपेंड राहिलेली नाही कोणीतरी मला मोबाईल लावून देईल आणि मी व्हिडिओ कॉल करेल असं म्हणून. पण आता उपकरण आलं की आपण शिकतो. आमच्याकडे एक भिलीन मावशी येते भिल समाजाची एकदम गरिबीची परिस्थिती मावशी काही कामासाठी आली माझ्याकडे. मावशीला म्हटलं ठीक आहे तुमच्या कामासाठी मला तुमच्या मुलाचा नंबर द्या फोन नंबर मी त्यांना सांगून देईल. ताई म्हणे मंदोडे मोबाईल शे म्हणे अगं का म्हणे मोबाईल आहे म्हणे मनात नंबर द्या म्हणे. म्हटलं मावशी तुम्हाला मोबाईल येतच आलो का. हा म्हणे ताई आता मोबाईल कितलं काम मी गोष्टी जायले म्हणे मोबाईल शिवाय काहीच होत नाही म्हणे. म्हटलं मावशी खरंच तुम्हाला धन्यवाद की तुम्ही मोबाईल वापरता ते. म्हणजे मोबाईलचे आपण दुष्परिणाम बघितलेले आहेत पण परिणामही कितके चांगले आहेत. कोरोना काळामध्ये बऱ्याच महिलांनी मोबाईलच्या माध्यमातून पैसे कमवले. कोणी टिकटॉक केलं कोणी आपण रेसिपी जे तयार करतो त्याचे व्हिडिओ करून युट्यूबवर पाठवले. बऱ्याच महिला घरी बसून सुद्धा पैसे कमवतात म्हणून मोबाईलचेही चांगले परिणाम आहेतच. म्हणून ताईंकडनंच आपण बघितलंय राजश्री ताईंकडनं की त्यांचे तुम्ही सगळेजण ब्लॉग बघा खूप छान पद्धतीचे ब्लॉग आहेत. आणि हा काही पुरस्कार दिले गेले त्यांच्या सगळ्यांचे मी अभिनंदन करते. आणि मलाही तो सरांनी आणि राजश्री ताईंनी जो पुरस्कार दिला त्याबद्दल त्यांचे मी खूप खूप आभार मानते. समाजाचे खूप खूप आभार मानते. मला इथं बोलवलं सन्मान केला त्याबद्दल आपले सर्वांचे मी आभार मानते. माझे 2 शब्द संपवते धन्यवाद. खूप खूप धन्यवाद ताई आपल्या एवढ्या बिझी शेड्यूल मधून आपण आलात आम्हाला वेळ दिला आणि माझ्याबद्दल छान छान सांगितलं.